म्हणजे जसं उमेदवार कोण याच्यावरनं नाराजगी जशी होती त्याचबरोबर महागाई आणि वेगळेवेगळेच विषय हे जनतेसमोर होते. आणि ते म्हटलं की जनतेने ही निवडणूक एकदा हातात घेतली की कोणी जरी आलं तरी मग जनता ती ऐकत नाही आणि वाटप हा मोठ्या प्रमाणात झाला. कार्यकर्तेच सांगत होते डोळ्यांनी, मी काय तिथे बघितलंच नाही, पण कळत होतं सगळ्यांकडनं तो फिलर येत होता की गर्दी खूप मोठ्या प्रमाणात पैसे वाटले गेले. सर्वप्रथम मी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्रभाऊ दंगेकर यांचं अभिनंदन करतो. खूप चांगल्या मताधिक्याने त्यांचा इथे विजय झाला आहे. आणि आधीसुद्धा मी बऱ्याच वेळेला बोललो याबाबत, कारण इथून मी दोनदा इलेक्शन मी सुद्धा लढलो आहे, तेही लढलेत, की इकडे सगळ्या मतांची जर का मूठ एकत्र बांधली तर असं नाही आहे की फक्त ते डोळे झाकून भाजपला मतदान इकडचं होतं. उमेदवार बघून देखील होतं आणि यंदा थोडी नाराजगीचाही सूर हा फार मोठ्या प्रमाणात होता. म्हणजे जसं उमेदवार कोण याच्यावरनं नाराजगी जशी होती त्याचबरोबर महागाई आणि वेगळेवेगळेच विषय हे जनतेसमोर होते. आणि त्यामुळे निश्चितपणे वाटलं होतं की यावेळेला आघाडीचा हा उमेदवार निवडून येईल, कारण सगळेजण एकत्र आले होते, खूप मोठ्या प्रमाणात तिकडे ताकद लावली गेली होती आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना हे सगळे पूर्णपणे त्याच्याबरोबर होते. आणि ही खरं तर जनतेची निवडणूक झाली, कारण जसं आम्ही फिरलो, सर्व मतदारसंघात फिरलो, चौकाचौकात बघितलं तर लोकांनी निवडणूक तशी हातात घेतल्यासारखं होतं. आणि ते एक निश्चय केला होता की यंदाच्या वर्षी परिवर्तन त्यांनी घडवायचं आणि ते घडवलं. अगदी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पुण्यामध्ये ठाण मांडून होते, तुमच्याकडून असाही आरोप झाला की पैसे वाटले गेले, मारहाण करण्यात आली, हे सगळं होऊनसुद्धा रवींद्र दंगेकर यांचा विजय झालेला आहे, याकडे तुम्ही कसं पाहता? आता आपण बघितलं जर का, मी तेच म्हटलं की जनतेने ही निवडणूक एकदा हातात घेतली की कोणी जरी आलं तरी मग जनता ती ऐकत नाही. आणि वरून पुणे शहरात किंवा कसबा मतदारसंघातसुद्धा एक सुशिक्षित समाजसुद्धा एक मोठ्या प्रमाणात आहे आणि तो विचार करतो, तो नुसताच असं डोळे झाकून मत देतो असं नाही. आणि यावेळेला बघितलं आपण प्रभाग क्रमांक 15 सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं मतदान हे काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला इथे झालेलं दिसते, जो त्यांनी त्यांचा गड अगदी पकडला होता. पण लोकांनी दाखवून दिलं की उगीच गृहित फक्त पकडू नाही कधी मतदाराला आपण, आणि सगळ्यांनी एकत्र एकदा आलं की पराभव इथे होऊ शकतो आणि एक विकासाचा विचारसुद्धा डोळ्यासमोर ठेवून लोकांनी हा निर्णय घेतला. आगामी काळात आपल्याकडेच आता हा गड राहील, यासाठी नेमकं काय केलं पाहिजे असं? आता काय कधी पुढली निवडणूक परत जाहीर होईल हे तर काय सांगता येत नाही, पण आता हे 2-4 दिवस झाले की पुढील याच्याप्रमाणे, आत्ता कसं मी म्हणलो तसं नाराजगीचा सूरसुद्धा एक मोठ्या प्रमाणात होता, उमेदवारीला घेऊन एक मोठ्या प्रमाणात होता. आणि हे जे सर्व राज्यात सरकारचं झालं आहे, महागाई, असे बरेच मुद्दे ज्यामुळे लोकांनी एक तो रोष दाखवूनही दिला, पण आता पूर्ण वर्षभर याच्यावर विचार करून काम करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे हा गड तसाच काँग्रेस महाविकास आघाडीच्या ताब्यात राहण्याची शक्यता आहे, काँग्रेस महाविकास आघाडीच्या ताब्यात राहण्याची शक्यता आहे. आरोप की यंत्रणेचा गैरवापर, निश्चितपणे होऊ शकला असता, कारण बऱ्याच ठिकाणी असं बघायला मिळालं सुद्धा की वाटप हा मोठ्या प्रमाणात झाला. कार्यकर्तेच सांगत होते डोळ्यांनी, मी काय तिथे बघितलंच नाही, पण कळत होतं सगळ्यांकडनं तो फिलर येत होता की गर्दी खूप मोठ्या प्रमाणात पैसे वाटले गेले आणि जे मतदार नाही मान्य करत. तुम्ही अशा प्रकारे जर का करायला गेले, आणि कसबा मतदारसंघ याला परंपरा आहे आधीपासून, ही पुण्याची एक ओळख पकडली जाते, आणि इकडे अशा प्रकारचं वाटप आणि याच्यानी तुम्ही इलेक्शन जर का जिंकण्याच्या कुठल्या तरी एक विचारात असाल तर ती लोकांनी जागा दाखवून दिली की अशा प्रकारची निवडणूक नाही लढत आहेत. मुक्ताताईंच्या घरातच जर उमेदवारी दिली असते तर चित्र वेगळं असतं का आजचं? आत्ता ते सांगणं आत्ता तरी मला वाटत नाही की, कारण आता ते जर का दिलं असतं तर वेगळ्या गोष्ट होती, तेव्हा भावना परत कशा झाल्या असत्या, सूर कसा असतं लोकांचा, जनतेचा कसा असतं, ते तेव्हा समोर आलं असतं. पण आता ते दिलं नाही आहे गेलं, त्याच्यामुळे जे वातावरण होतं तेच आपल्याला आता मान्य करावं लागेल. ओके सर, थँक्यू सर.